राधिके, गुरु आपणून इथे आला आणि त्याने माफी मागितली हे काही कमी नाही. आणि या सगळ्याचा उपयोग काय आहे? नाही, गुरुनाथने राधिकाला माझ्यासोबत घरी चल असं थोडीच ना सांगितलं. वाटलंच मला, अजून बोलली कशी नाहीस तू. घरी चल म्हणायला तुला काय पोरखेळ वाटला का तो? काय स्वतःच्या चुका कबूल करून समोरच्याला सॉरी म्हणायला सुद्धा धाडस लागत. तुला काय तो सॉरी तरी म्हणाला, तुला तेवढी पण अक्कल नाही. स्वतःच्या चुका जरा मान्य करायला शिक. भाऊ द्या ना नानाजी. नाही राधिके थांब, बोलू दे मला. काय ग, त्या शन्या बरोबर वेगवेगळे डाव बनवून त्या राधिकेला छळायला तुला काय वाटलं नाही? सुखासुखी चांगले सासू सासरे मिळाले, चांगलं घर मिळालंय, हे बोसतंय काय तुला? हा समीरा, खर तर तूही राधिकताईची माफी मागायला हवीस. तो गुरु निदान येऊन तेवढं बोलून तरी गेलं. बरोबर आहे, आज माफी मागितली, उद्या सन्मानाने माझ्या पोरीला घरी पण घेऊन जाईल तो. काय समीरा, प्रत्येक गोष्टीला वेळ द्यावा लागतो, प्रत्येक गोष्टीत आनंद मानायला शिक. सगळ्या गोष्टी अशा झटक्यात पाहिला हा काय खेळ आहे का? काय प्रत्येक दुरावलेल्या नात्याला सांधण्यासाठी वेळ द्यावा लागतो, त्याला त्यांचा वेळ घेऊ दे. खरंय नानाजी, आज पहिल्यांदा हे असं वागलं, स्वतःहून माफी मागितली माझी. नानीजी यांना खरंच पश्चाताप झाला असणार, नाही त्यांच्या डोळ्यात दिसतच होत ना. समीदा तू काळजी करू नकोस, मी लवकरच तुझं घर सोडून जाईल. हे अगं राधिका, ते प्लीज असं नको बोलूस. हे बघ, तू तुझ्या घरी आनंदाने जा आणि कायम आनंदी राहा. ओके, बघ बघ, नवऱ्याकडून शिक काहीतरी, मन मोठं ठेवायला शिक. खूप माणसं जोडशील आयुष्यात. नानाजी आज नको ना वाद. नाही नाही नको, अजिबात नको. हे बघा, कोणाच्याही डोळ्यात पाणी नकोय मला. हा जर दिसलं ना तर जेवायला बसणार नाही मी, लक्षात ठेवा. जेवणार नाही मी. पंकज, अरे जाऊ दे तिला, तिचा तिचा विचार करू दे ना थोडा. आणि बघ, तू जेवायला बस, मी बघते, मी बोलते तिच्याशी. चला चला, वाडा वाडा जेवायला, वाडा, जाम भूक लागली. वा काय, अमरस, वा. आओ, आज तुमच्या समीराच्या आवडीचा बेते. सीक्रेट असा एस्टॅब्लिश ब्रँडही असेल राईट? आणि तूच म्हणाला होतास ना सुधारण्याची संधी मिळाली मला, त्यामुळे माझ्या बाजूने राधिकाला एवढा तर सपोर्ट मी नक्कीच करू शकतो राईट? अरे भास्कर रे पगले, रुलाय का क्या? इतनी तारीफ आणि ते पण वहिनींची. अरे ये गुरु, इथे ये. काय सर? इथे ये. अरे इथे ये, तुला सांगतो इथे ये. यार गुरु, मेरा पुराना यार फिर से मिल गया यार. कम इन. तू इथे काय करतेस? कुणी सोडलं तुला? सिक्युरिटी जेनी, कुणी सोडलं इला? बाहेर आता. गुरु सर, सोडा सोडा, ते सगळे स्वतःच्या कामात बिझी असतील, त्यांच्याशी मी बोलतो, चला बाहेर चला. नाही आणि काही गरज नाही, तिच्याशी कुणी बोलणार नाही. चल लॉस, बाहेर हो. कॅरी, मला फक्त थोड्या वेळ तुझ्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचंय. मी काहीतरी कोणाचा खून केलाय आणि मला पोलिसांकडे द्यायचंय असं तरी नका वागू यार माझ्याशी. तू त्याच लायकीची शनाय. Get lost. Please. यारी फक्त 5 मिनिट, मला सिरियसली फक्त 5 मिनिट काहीतरी महत्वाचं बोलायचं तुझ्याशी.
and I don't want to talk in front of him. तुला एक प्लीज फक्त 5 मिनिट. तुला एकदा सांगितलं कळत नाही का? गेट लॉस्ट. चल. अरे गुरु गुरु थांब. बोलून घे 5 मिनिट बोलून. आनंद भाई बोलून घे ना 5 मिनिट आहे ना बोलून घे नो प्रॉब्लम. ऑल द बेस्ट. एक्सक्यूज मी. जे काय बोलायचं ते इथे उभं राहून बोलायचं. गॅरी नाही गुरुनाथ सुभेदार सर म्हणायचं. ओके आणि चल पटपट बोल माझ्याकडे वेळ नाही फार. गुरुनाथ सर माझी एक रिक्वेस्ट होती. तुम्ही प्लीज मला एक महिना कामावर ठेवून घ्याल का? मला भक्तीचे 50,353 रुपीज पे करायचे. हा काय प्रकार आहे आता नवीन? आता भक्तीच्या नावाखाली पण पैसे घ्यायला सुरुवात केलीस? ईशा झालं, आईच्या नावावर पैसे घेतलेस, आता भक्तीच्या नावावर? पैसे बोरो करत नाहीये. मी माझ्या सॅलरीतून देईन तिला. आणि खरंच भक्तीला पैसे द्यायचेत मला परत? तिने आजवर जो खर्च केला माझ्यावर ते 50,000 आणि काल मी पिझ्झा खाल्ला त्याचे 353 रुपये. वा नाही असा हिशोब तर मी पण काढायला पाहिजे ना मिस शनाया सबनीस. बरीच मोठी लिस्ट होईल त्याच काय? प्लीज सर मला खरंच गरज आहे कामाची. आणि आता मी जे काही काम करेन ऑफिसमध्ये ते थोडे थोडे करत मी तुमचेही पैसे तुम्हाला परत करेन. आणि मी रोज येईन ऑफिसला, आय स्वेअर. ठीक आहे ठीक आहे. खोट्या शब्द घेऊ नकोस. तुला एक महिना काम करता येईल पण सायमल्टेनियसली दुसरीकडे जॉब सर्च करायला लाग. ओके थँक्स गॅरी. सर आनंद या. आनंद या, मिस शनाया सबनीस आपल्या इथे एक महिना काम करते. त्याच्यानंतर त्या दुसरीकडे जॉब सर्च करतील किंवा काय वाटतील ते करतील. पण आता पानवलकरांशी बोलून त्यांना एक महिना इथे काम करू दे. गुरु कशाला ही? आनंद ने त्या आपल्याशी कशाही वागल्या, माझ्या वागण्याचा फायदा उठवला तरी माणुसकी म्हणून आपण करू शकतो ना एवढं. पण फक्त एक महिना. सगळ्यात आधी यांना डिमोट करून यांच्या आधीच्या स्टेटसवरच आण. त्यांच्याशी फक्त आनंद आणि जेनी बोलतील, माझ्यापाशी फिरकायचं सुद्धा नाही. आणि मिस शनाया तुमच्या कामात बारीक जरी चूक आढळली तरी तुम्हाला फायर करण्यात येईल. आणि सर माझी पण काही अट आहे. इफ यू डोंट माइंड मे आय? येस प्लीज. शनाया इथे ऑफिसला ऑफिसर ठेवायचं. हा नो पार्लर, ऑफिस अवर्स मध्ये नो सेल्फीज, नो चॅट, नो ऑनलाईन शॉपिंग. आणि जरा व्यवस्थित यायचं ऑफिसमध्ये. ओके आमच्या कंपनीने ठरवलंय की ही ऑर्डर तुम्हाला द्यायची. म्हणजे यांच्या कंपनीने मला काम द्यायचं ठरवलंय? हो आणि तेही दुसऱ्यांदा. काय आनंद मला काळजी आहे. म्हणजे एकदा तुम्हाला मदत करून गुरुनाथने ती स्वीकारली नव्हती, त्यामुळे राधिकानं तिथं काम करू नये असं मला वाटतं.